वरचा पाठमध्ये श्रीदेव कोपरी नारायणाच्या मंदिरामध्ये श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणजेच गोपाळकृष्णाचा गोकुळाष्टमीचा उत्सव हा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो। या उत्सवामध्ये भक्ती, मस्ती, कुस्ती, कसरती असे वेगवेगळे खेळ खेळले जातात। लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत, ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत महिलाही या उत्सवामध्ये सामील होतात। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते ती जन्माष्टमीच्या दिवशी। जन्माष्टमीच्या दिवशी दुपारी वरचापाटमधली सगळी मंडळी कोपरी नारायणाच्या मंदिरामध्ये जमतात। यावेळीला मुख्य कार्यक्रम असतो तो गोपाळकृष्णाची पालखी सजवण्याचा। यावेळेला सुद्धा वेगवेगळे खेळ हे देवळात खेळले जातात। पालखी सजवली जाते आणि ही सजवलेली पालखी मयुरेश पाटणकर यांच्या घरी आणून ठेवली जाते। उफराटा मंदिरातून गुहागर वरचा पाट आणि गुहागर खालचा पाट अशा 2 उत्सवांच्या पालख्या या बाहेर पडतात। आपण पाहतोय कशा पद्धतीनं गुलालाची उधळण करत या ठिकाणी गोपाळकृष्णाच्या नावानं नाचत खेळत या पालख्या निघालेल्या आहेत। घरोघरी या पालख्यांची पूजा केली जाते। व्याघ्रांबरीच्या मंदिरापासून वरचापाट आणि खालच्यापाटच्या पालख्या ह्या 2 दिशेला मार्गस्थ होतात। गुहागर वरचापाटची पालखी ही घरं घेत घेत मार्गक्रमण करत असते। यावेळेला कोपरी नारायणाच्या मंदिरामध्ये जन्माष्टमीच्या कीर्तनाला सुरुवात होते। घरं घेऊन ज्यावेळेला पालखी देवळात येते त्यावेळेला या ठिकाणी तरुणांचा जोश आणि होश दोन्ही पाहायला मिळतं। देवळात पालखी जाऊ नये म्हणून तरुणांचा एक गट ही पालखी अडवून ठेवत असतो, तर दुसरा गट ही पालखी लवकरात लवकर देवळात कशी जाईल ह्याच्यासाठी अडवणाऱ्या तरुणांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो। हे भांडण नसतं, यामध्येही आनंद असतो, ताकदीचा कस लागतो। आणि अशा प्रकारे या जन्माष्टमीच्या वेळेला उत्सवाची पालखी ही देवळात नेली जाते। या मस्तीमध्ये एक नियम असतो, केळवण लावलेल्या सभा मंडपामध्ये पालखी शिरली की कोणीही त्या पालखीला हात लावायचा नाही, हा एक अलिखित नियम या खेळामध्ये पाळला जातो। पालखी मंदिरात आली की स्वाभाविकपणे जन्माष्टमीचं कीर्तन पुन्हा सुरू होतं आणि गोपाळकृष्णाचा जन्म हा कीर्तनाद्वारे केला जातो। महिला वर्ग पाळणा म्हणतो। पाळणा म्हणून झाल्यानंतर गोपाळकृष्णाचा जन्म साजरा होऊन त्या दिवशीचा कार्यक्रम संपतो। जन्माष्टमीच्या उत्सवामध्ये जे वेगवेगळे खेळ खेळले जातात त्याच्यामध्ये मुख्य असतो तो म्हणजे पाठीवरच्या उड्यांचा खेळ। हा पाठीवरच्या उड्यांचा खेळ हा थोडासा मस्तीचा आणि कसबाचा भाग असतो। गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये वेगवेगळे वैयक्तिक खेळ खेळले जातात। खरं तर जिम्नॅस्टिकमध्ये आपण जे खेळ खेळाडू खेळताना बघतो
तर असेच हे खेळ असतात. मग सूर्यनमस्कार दंड असतील, उभं राहून कमान टाकणं असेल, दोन बाजूला दोघांनी हात धरून ठेवायचे आणि मांडी घालून योगासनासारखी मांडी घालून आपलं शरीर संपूर्ण फिरवायचं, असे वेगवेगळे खेळ खेळले जातात. गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये सवाया म्हटल्या जातात. समर्थ रामदास स्वामींनी जागरणासाठी, लोकांच्या जागरणासाठी ह्या सवायांची निर्मिती केली. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या सवाया त्यांचे शिष्य वेगवेगळ्या गावात जाऊन म्हणत असत आणि त्याच्यातून धर्माचं जागरण करत असत. हल्ली सवायांमध्ये कन्नड भाषेत सवाया आहेत, संस्कृत भाषेत सवाया आहेत, मराठी भाषेत सवाया आहेत, काही पंजाबी भाषेतही सवाया लिहिलेल्या आहेत. तर त्यापैकी गुहागरला या मराठी भाषेतल्या वेगवेगळ्या सवाया गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये म्हटल्या जातात. बड़े बड़े शेठ सौदागर क्या उतार जमादा सुभेदार राजे रजवाड़े राजकुमार भर सभामो गजतार गजतार दौलत ज्यादा मेहरबान नजर खो ज्यादा मेहरबान नजर खो जयगणेकर राम नाम सब कोई कहे ठक्कर ठाकुर और चोर लेकिन जिस नाम से प्रहलाद तरे वह नाम कुछ और दौलत ज्यादा मेहरबान नजर खो महाराज दौलत ज्यादा मेहरबान नजर खो करा धर्माचा उद्धार करा धर्माचा उद्धार पाप झाले अपार दुःखाशी नाही पारवा करुलो गांजले करुलो गांजले अज्ञानाने दिदले ऐको जे कोणी भक्त ज्ञानी शिकविती भक्त ज्ञानी शिकविती परी मूढमती न ऐकती याला काय म्हणावे केले त्याचे भोगावे निमूटपणे सोसावे परी क्रियेमान सुधारावे सुधारावे स्वयंपणाशी उद्धरावे वा वा ऐसे भगवद्गीता जीवे भावे सांगत असे ते करा तोची मार्ग जीवे धरा अंमल धरा कमी गोपाळ काल्याच्या दिवशी पुन्हा एकदा दुपारी देवळात खेळ रंगतो. वेगवेगळे खेळ खेळून झाल्यावर लहान मुलं कावड घेऊन घरोघरी दही दूध मागायला जातात. या उत्सवात दहीहंडी फोडली जात नाही, तर दही दुधात खेळकरी नाचतात. कावड देवळात आली की गोपाळ काल्याला असा रंग भरतो. कोकणातील प्रत्येक उत्सवाला अशी वेगळी परंपरा आहे. गुहागरला येणाऱ्या पर्यटकांनी निसर्गाचा आनंद लुटण्याबरोबरच ही उत्सवांची परंपराही अनुभवावी म्हणून हा छोटासा प्रयत्न. गुहागरच्या गोकुळाष्टमीची ही परंपरा सर्वांपर्यंत पोचवा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.